जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार मित्रांनो, श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील पाचवा श्लोकाचा मला समजलेला सोप्या मराठी भाषेमधला अर्थ आपण या भागात बघणार आहोत। पाचवा जो श्लोक आहे तो श्लोक असा आहे, मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवे धरावा, मना कल्पनाते नको विषयाचे, विकारे घडे हो जनी सर्वचीची। अतिशय सुंदर, अतिशय रसाळ, अतिशय प्रासादिक आणि विचार करायला भाग पाडणारा हा मनाचा पाचवा श्लोक। मनाच्या श्लोकातील पाचव्या श्लोकामध्ये श्री समर्थ रामदास स्वामी मनाला उद्देशून सांगतायत, मनाला उद्देशून ते बोलतायत, मना पाप संकल्प सोडून द्यावा। म्हणजे अत्यंत सोपी भाषा, अत्यंत सोपे शब्द वापरून लोकांच्या पर्यंत अत्यंत रसाळ आणि अत्यंत प्रासादिक आणि अत्यंत चांगले विचार मनाच्या श्लोकातून श्री रामदास स्वामींनी आपल्या समोर मांडलेले आहे। कुठल्याही प्रकारचं पाप हे तसं वाईटच, म्हणजे कोणत्याही प्रकारचं पाप करण्याची पापबुद्धी माझ्या मनामध्ये निर्माण होऊ नये। कुठल्याही प्रकारचं दुष्कृत्य, दुष्कर्म, वाईट कृत्य हे करण्याचा संकल्प जो आहे मनातून सोडून दे। म्हणजे जेव्हा जेव्हा तुझ्या मनामध्ये एखादं दुष्कृत्य करण्याची वृत्ती विचार येईल, वाईट कृत्य करण्याचा विचार येईल, तेव्हा तू सारासार विचार केला पाहिजेस। जगाच्या कल्याणाचा, स्वतःच्या जीवनाचा असा सारासार विचार करून चांगल्या आचरणाकडे गेला पाहिजेस। मनात येणारे जे वाईट विचार असतात ते वाईट विचार काढून टाकणं फार मुश्किल असतं, ते फार तर थोपवता येतात। चांगले विचार मनात अंगीकारणं ही तशी फार अवघड गोष्ट असते, पण जर एक एक वाईट विचार जर आपण काढायला लागलो, बाहेर काढून टाकायला लागलो, तर चांगल्या विचाराची लागण आपल्या मनाला होऊ शकते। आणि म्हणून संत रामदास स्वामी या ओळीमध्ये मना पाप संकल्प सोडून द्यावा, म्हणजे मनातला पाप संकल्प जो आहे, म्हणजे पाप करण्याची जी वृत्ती आहे, दुष्कर्म करण्याची वृत्ती आहे, वाईट कृत्य करण्याचा विचार आहे, तो मनातून आता सोडून दे। मी हे सारं कसं करू असा विचार सोडून दे, म्हणजे मला हे शक्य नाही, मी वाईट विचार कसे काढू, हा विचार आता तू मनात सोडून दे असं ते सांगतात। कारण पाप म्हटलं की स्वार्थ आला, स्वार्थ म्हटलं की मोह आला, आणि मोह स्वार्थ माणसाला कधी सुटत नाही। अलीकडे माणूस इतका स्वार्थी झालेला आहे की तो स्वार्थ मोह त्याला सुटता सुटत नाही। पाप फक्त एवढंच नाही की कुणाकडे तरी चोरी करणं, कुठेतरी चोरी करणं, यालाच फक्त पाप म्हणतात असं नाही, दुसऱ्याबद्दल वाईट विचार करणं हा हे सुद्धा पापाचाच भाग आहे, एक प्रकारचं पापच आहे। दुसऱ्याला इजा करणं, दुसऱ्याचं नुकसान करणं हे सुद्धा एक प्रकारचं पापच आहे। पाप सर्व प्रकारची वाईट कृत्य जे असतात ना, ती वाईट कृत्य घडवून आणतात। ती वाईट कृत्य म्हणजेच पाप असते। संकुचित विचार करणं, स्वतःपुरता विचार करणं हा सुद्धा एक पाप आहे। आणि ते सर्व पाप जे आहे, मनातून आता संकल्प, ते सारं पाप आता तुला सोडून द्यायचं, यातून तुला बाहेर पडायचं आणि बाहेर पडून चांगल्या मार्गाला। म्हणजे काय माहिती आहे का, मग काय करायचं, पाप सोडून द्यायचं म्हणजे नेमके काय करायचं, नेमकं मला काय केलं पाहिजे। तर पुढल्या वेळीत संत रामदास सांगतात, समर्थ सांगतात की सत्य सत्कर्म जे आहे त्या सत्कर्माचा संकल्प मनी धरला पाहिजे।
जेव्हा संकल्प असा आपण सत्कर्माचा धरतो तेव्हा दुष्कर्म जे असतात ते आपोआप निघून जातात, त्यांना जागाच राहत नाही मनामध्ये. आपलं मन जेव्हा चांगल्या विचाराने ओत ओत भरलेलं असतं तेव्हा वाईट विचारांना जागाच नसते मनामध्ये, मग मन वाईट विचाराकडे झुकत नाही. सत्य संकल्प जो आहे, फक्त सत्य बोलणं म्हणजे सत्य संकल्प नाही. किंवा एखादी गोष्ट आपण खरी बोललो याचा अर्थ आपण सत्य संकल्प केला असेल. भारतीय आध्यात्मिक परंपरा जी आहे, सत्य शब्दाची फार मोठी व्याप्ती आहे. सत्य म्हणजे एक सत विचार. सतविप्रा बहुंता भूता वदंती, इथपासून सत्याची सुरुवात. इथपासून या शब्दाची व्याप्ती वाढत जाते आणि ती व्याप्त होत जाते, अधिक 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 व्याप्त होत जाते, मोठी बनत जाते. फार मोठी अशी ती सत्याची व्याप्ती आहे. आपण फक्त एखादा शब्द खरा बोललो म्हणजे मी सत्यवादी आहे असं म्हणता येणार. सत्य संकल्प म्हणजे धर्माच्या मार्गावर चांगलं आचरण करणे. धर्माच्या मार्गावरून, नीतीच्या मूल्यांच्या मार्गावरून जाणारा जो मार्ग आहे ना, त्याला सत्य असं म्हणतात. परमेश्वराकडे जाण्यासाठी केलेली जी साधना आहे ना, ती सत्य नीतिमत्ता असणारी आणि मूल्य संपादित करणारी साधना असं का की आपल्याला परमेश्वराचे जे जवळ नेत, अशा पद्धतीचे जे काम आहे त्या कामाचा तू संकल्प मनामध्ये धर, जीवामध्ये म्हणजे मनामध्ये असा संकल्प धरावा जो आपल्याला परमेश्वराच्या जवळ नेतो. धर्माच्या मार्गावरून आचरण करायला भाग पडतो, चांगलं वागायला आपल्याला भाग पडतो, चांगलं कार्य करायला आपल्याला भाग पडतो, आपल्या सर्व लोकांशी चांगुलपणानं वागायला, आपलं बोलणं चालणं वागणं उठणं बसणं सर्व सुधारतो, असा जो मार्ग आहे तो सत्याचा मार्ग. अशी व्याप्त संकल्पना आहे ज्या संकल्पनेपर्यंत आपल्यासारखी लोक पोहचू सुद्धा शकतात, अशी ही व्याप्त सत्याची संकल्प. मना सत्य संकल्प जीवे धरावा, जय जय मना कल्पना ते विषयाची. विषय या शब्दाचा अर्थ नीट समजून गरजेचा आहे. जय विषय म्हणजे फक्त आपला मराठी इंग्रजी असा विषय त्याचा अर्थ नाही. विषय म्हणजे जय जय वेगवेगळे अहिक सुख, म्हणजे भौतिक सुख जे आहेत ना त्यांना विषय. जय जय रघुवीर, जसं की षडरिपू असतात, काम मद मोह मत्सर आळस, जय यासारखे जे षडरिपू आहेत ना, त्या षडरिपूने आपल्या मनावरती राज्य करायला सुरुवात केली. मना कल्पना ते नको विषय, कल्पना सुद्धा नको, विचार सुद्धा मनात त्या विषयाचा नको. ते क्षणभंगूर आहे, ते फोटो बोलून मिळवलेलं, सत्याने मिळवलेलं, अनितीने मिळवलेलं, हे सारे सारे विषय जे सारे षडरिपू आहेत ते माझ्यापासून दूर जा. त्याची संकल्पना का, त्याची कल्पना सुद्धा माझ्या मनात नको. कल्पना ते नको विषयाची, म्हणजे माझ्या मनामध्ये तशी विषयाची कल्पना. विषय म्हणजे कल्पना, विषय म्हणजे सर्व सुख आणि त्या सुखांच्या पाठीमागे, त्या सुखांच्या मोहापायी किंवा त्या सुखांच्या शोधार्थ तयार झालेले हे सर्व विकार त्याला विषय असे, हे याची कल्पना देखील मला नको. विकारे घडो हो जनी सर्व, असे जर विकार माझ्या मनात आले, असे जर विकाराने माझ्या मनावरती राज्य करायला सुरुवात केली तर मग काय होईल माहिती. हे विकार माझ्या मनाला इतके घेरतील आणि हे विकार माझ्या मनावरती राज्य करायला लागतील आणि जगामध्ये सर्व माझी चीची होईल. चीची म्हणजे म्हणजे मला वाईट समजलं जाईल, चीची करतील सारे, मला वाईट टाकलं जाईल, मला वेगळं समजलं जाईल, समाजात माझी प्रतिष्ठा संपेल, मला स्वाभिमानानं जगता येईल. अनेक विचार आहेत त्या चीची, आता ते विचारापर्यंत पोहोचणं हे अवघड असतं. पण माझ्या मते म्हणजे समाजामध्ये चीची जाणवणं हे मरण प्राय यातना. मग ते कशामुळे होते, चीची समाजामध्ये का होते, तर ही विकार जी असतात, हे विषय जे असतात ते माझ्या मनाला लागलेले असतात.
ते विकर ते विषय माझ्या मनामध्ये त्याची कल्पना सुद्धा फक्त सत्य संकल्प माझ्या मनामध्ये असावा. सत्य म्हणजे चांगला आचरणाचा मार्ग आहे, सत्याचा मार्ग आहे आणि धर्माच्या मार्गावरून एवढंच माझ्या मनामध्ये असावं. अशा पद्धतीचा हा जो पाचवा श्लोक आहे, या पाचव्या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामी आपणाला जय जय पाप संकल्प सोडून द्यायला समर्थ, सत्य संकल्प धरायला सांगतात, विषय आणि जे विक्र आहे त्यापासून दूर राहायचं. मित्रांनो, हा होता पाचवा श्लोक. जय जय रघुवीर समर्थ, सहावा श्लोक मनाचा श्लोक घेऊन येणार आहे. तत्पूर्वी तुमच्या काही सूचना मार्गदर्शन असेल समर्थ तर तुम्ही जरूर कळवावा. जय सूचनांचं मार्गदर्शनाचं नेहमीच स्वागत. जय जय रघुवीर समर्थ. जय जय.